जॉन के पासून राईट बंधूपर्यंतच्या संशोधकांनी लावलेल्या बाष्पशक्ती, विद्युत शक्ती, कोळसा, लोखंड अशा सारख्या शोधांमुळे वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात प्रचंड गतिमानता आली, त्यामुळे राष्ट्रांमधील साम्राज्यवाद वाढीस लागला. 2. औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाचा वेग वाढला, मालाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली आणि त्यासाठी नवीन बाजारपेठांचा शोध सुरू झाला. 3. कच्च्या मालाची आवश्यकता. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली, पण कच्चा माल कमी पडू लागला आणि हा माल मिळवण्यासाठी वसाहत हे चांगले साधन होते, त्यामुळे युरोपीय राष्ट्र आशिया आणि आफ्रिका खंडांकडे वळली. 4. आशिया आफ्रिका खंडांची संपन्नता. आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्र सोनं, चांदी, हिरे, लोखंड, कोळसा अशा नैसर्गिक साधन संपत्तींनी संपन्न होती. या भूभागातील वसाहती आपल्या ताब्यात असल्यास तिथली खनिज संपत्ती आपल्या मालकीची होईल आणि आपला देश अधिक संपन्न होईल. या भूमिकेतून युरोपियन राष्ट्र आशिया व आफ्रिका खंडांकडे वळली.